तर मग गाईज आम्ही आता चाललो आहोत रिसॉर्टला. आता आमची गाडी येऊन थांबलेली आहे. आम्ही आता निघालो आहोत रिसॉर्टसाठी. तर मी तुम्हाला आता हा पूर्ण दिवसाचा ब्लॉग दाखवणार आहे, पूर्ण व्हिडिओ काढणार आहे मी तिथे. तर सर्वांनी बघायचं आहे. चला तर मग आज आम्ही अशी खूप अशी मज्जा करणार आहोत. तुम्ही बघत राहा आज आमचा व्हिडिओ. तर आम्ही आता पोहोचलो आहोत रॉयल गार्डन रिसॉर्टमध्ये. हे बघा, इथून त्याची एंट्री आहे. शुद्ध शाकाहारी आहे हे रिसॉर्ट. हे बघा, आतमध्ये आता आपण चाललेलो आहोत. आणि हे बघा, इथे लेफ्ट साईडला इथे तिकिटांचे काउंटर आहे. आणि ह्या आहेत आमच्या दुबे मॅडम, कविता मॅडम आणि सेजल मॅडम. आणि ही आहे आमची लाडूबाई स्वरा. बघा, हे बघू शकता, इथे लेफ्ट साईडला हे काउंटर आहेत. आणि इथे तिकीट आहे 680 रुपीज, 725. आणि आता इथे आहे नाश्ता, जिलेबी, फाफडा, हां, इडली. इडल्या पण खूप सॉफ्ट आहेत, हां, इथल्या खूप छान आहेत. हा आहे उपमा, नंतर आहे सांबार, ही आहे चटणी, आणि हा आहे पुलाव. हे बघा, आणि खूप असा छान असा नाश्तासुद्धा आहे. तर आम्ही सर्वांनी मग हा नाश्ता केला, पोट भरून नाश्ता केला, कारण भूक तर लागलीच होती ना. चहा, कॉफी, सर्व काही आहे इथे. सर्वांनी हाय करा. आणि आता आम्ही सर्व राईड्स वगैरे सगळं काही खेळून आता आम्ही वेव्स पूलमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या वेव्स पूलचा टायमिंग आहे ना फक्त 15 मिनटं असतो. आणि त्या 15 मिनटामध्ये सर्व पब्लिक ह्या वेव्स पूलमध्ये येते, कारण इथे खरंच खूप मजा येते. समुद्रातल्या कशा लाटा येतात ना, तशा हे आपल्याला खाली वर असं इकडून तिकडे असं त्या लाटांप्रमाणे आपल्याला ते फिरवतात. तर खूपच मज्जा येते इथे वेव्स पूलमध्ये. आणि हा इथे ना लहान मुलांना जास्त एंट्री देत नाही, म्हणजे खूप असं आतमध्ये आपण लहान मुलांना नाही घेऊन जाऊ शकत. लहान मुलांना असं लांब ठेवतात ते वेव्स पूलच्या इथे. वेव्स जेव्हा बंद झाले तेव्हा मग आम्ही इथे आलो, इथे थोडंसं बसलो. आणि हे बघा, इथल्या ह्या खूप मोठ्या मोठ्या अशा स्लाईड आहेत की तुम्ही ग्रुपने सुद्धा स्लाईड करू शकता. हे बघा, या आल्या आमच्या मॅडम, आल्या आल्या. आणि हे बघा, जोरात पडल्यासुद्धा, आणि त्यांना खूप लागलं होतं त्या आमच्या मॅडमला, त्या जोरात खालीच पडल्या ना, अशा बसल्या नाहीत. आणि बघा, हे स्लाईड खूप खूप मोठ्या मोठ्या इथे राईड्स आहेत इथे. या खूप छान आहे. खूपच खेळलो आम्ही आणि खूप दमलो. आणि खूप दमल्यानंतर मग आम्ही आलो इथे पिझ्झा आणि आईस्क्रीम खाण्यासाठी, कारण इथे कसं आहे थोडंसं दमलं की तुम्हाला खाण्यासाठी आहे इथे. नाही, पिझ्झा आणि हे आहे पास्ता. नंतर आईस्क्रीम खाल्ली, त्यानंतर पुन्हा गेलो. आणि मस्त हे मोठ्या मोठ्या ज्या स्लाईड आहे, या आहे ना दोघा दोघांनी खेळायच्या असतात ह्या स्लाईड. ते बघा, आता येणार आहेत आमच्या मॅडम वगैरे येणार आहे. ही आली स्वरा अगोदर, बघा ती चिरिंग. आणि ही आली, ह्या आल्या आमच्या शुभांगी मॅडम आणि ही स्वरा. आणि नंतर स्लाईड खेळल्यानंतर इथे थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी सुद्धा छान असा रेन डान्स थोडंसं बसण्यासाठी आहे. तर खूप छान आहे इथे. इथे पूल्स खूप मोठे मोठे आहे आणि पाणी पण खरं एकदम स्वच्छ होतं इथलचं. बाकीच्या रिसॉर्टचं कसं कधी कधी खूप घाण पाणी असते, इथलं पाणी एकदम स्वच्छ होतं. त्यामुळे आम्हाला एवढं काही वाटलं नाही आणि खूप आम्ही एन्जॉय केला सर्वांनी. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत जेवायला. हे बघा, इथे आहे शिरा आणि मस्तपैकी आमरस. आमरस खूप सुंदर होता. ढोकळा आहे जेवणासाठी. त्यानंतर आहे कचोरी. कचोरी मला फार आवडते. त्यानंतर ही आहे छोले. छोले म भटुरे छोले भाजी असते ना ती भाजी. नंतर ही मिक्स व्हेज भाजी आहे. त्यानंतर आहे पनीर, पनीरची भाजी आहे. त्यानंतर आहे पुरी. ज्यांना तुम्हाला जे खायचं ते आहे इथे. पुरी आहे, त्यानंतर आहेत हे नान, पराठा, नंतर आहे राईस, आणि ही आहे दाल, आणि ही आहे तिखट दाल. ही आहे गवार आणि फ्लावरची मिक्स भाजी. आणि हे जैन लोकांसाठी दुसरी पनीरची भाजी होती ही.
म्हणजे इथे सर्वांचा विचार केलेला आहे की तुम्हाला काय खायचं ते तुम्ही खा आणि असं मस्त. आणि इथलं जेवण खूप टेस्टी होते, एकदम आपल्या घरच्यासारखं एकदम टेस्टी जेवण आणि स्वच्छता पण तेवढीच. तर आम्ही असं खूप मस्त एन्जॉय केलं जेवणसुद्धा, आमरस वगैरे खूप. आणि त्यानंतर लगेच आम्ही परत गेलो खेळायला. हे बघा, त्यानंतर इथे कसे छोटे छोटे वॉटरफॉलसुद्धा बनवलेले आहेत की तुम्ही त्याचीही मजा घेऊ शकता. मस्त वरून पाणी पडते भदाभदा आपल्या अंगावर, तर हे पण खूप छान आहे. तर आम्ही थोडंसं मग इथे खेळलं, थोडेसे डान्स केला, मग मी थोड्याशा इथे रील्ससुद्धा बनवल्या. तुम्ही बघितल्या असतील मी रील्ससुद्धा अपलोड केलेल्या आहेत. मग थोड्याशा रील वगैरे बनवल्या, अजून मस्त दिवसभर खेळलो. 5 वाजेपर्यंत मग खेळलो आम्ही पूर्ण. हे बघा स्विमिंग पूल इथे, म्हणजे 3-4 स्विमिंग पूल आहेत आणि स्लाईड पण खूप मोठ्या मोठ्या आहेत. त्या स्लाईडमध्ये बसलो हे बघा, आणि मग मस्त थोडासा डान्स केला सर्वांनी. छान, खूप एन्जॉय केला, म्हणजे खूपच एन्जॉय केला. त्यामुळे तुम्ही सर्वांनी येऊ शकता. ही मीरा रोडच्या पुढे आहे. आणि त्यानंतर बघा, तिथे आम्हाला म्युझिक नव्हतं ना, तर आम्ही स्वतः गाणं म्हणून हे डान्स केला आहे. आम्ही स्वतःच गाणं म्हणत होतो, निशाना तुला दिसला ना. आणि आम्ही असंच एक रील बनवली, म्हटलं नंतर गाण्यावर अपलोड करूया. असं आम्ही सर्वांनी मस्त मज्जा करत हा आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे. खूपच मजा आली आम्हाला. त्यानंतर मग आम्ही सर्वजण फ्रेश झालो आणि परत आलो संध्याकाळी 5 वाजता नाश्ता करण्यासाठी. तेव्हा इथे होती चहा, कॉफी, पावभाजी होती आणि फ्राईड राईस होता. हे बघा, आणि पाव पण छान त्यांनी असे बटर लावून असे गरम करून ठेवले होते. आणि भाजी पण एवढी छान होती ना, जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना पावभाजी घेऊन, सेम तीच टेस्ट. आणि एवढी छान भाजी होती, खूप मस्त होती भाजीसुद्धा. बघा, कांदा वगैरे मस्त बारीक कापून ठेवलेला आहे. मग आम्ही नाश्ता केला, फ्राईड राईस आहे, चटणी आहे, परत संध्याकाळीसुद्धा चहा कॉफीसुद्धा आहे. मग परत आम्ही सर्वांनी बसून मस्तपैकी नाश्ता केला. चला सर्वांनी हाय बाय करा. आणि या बघा, आम्ही सर्वजण आता नाश्ताच करत आहोत संध्याकाळचा. आणि आता आम्ही कसं घरी जाण्यासाठी आता रेडी झालेलो आहोत. तर आता सर्व नाश्ता करून हे बघा आता निघालो आहोत आम्ही. आणि निघतानीसुद्धा निघालो, आता पावभाजी वगैरे खाल्ली आणि आता निघतानीसुद्धा तिथे आम्हाला काउंटरवर छानपैकी आम्हा सर्वांना आईस्क्रीम देण्यात आलेली आहे. मी तुम्हाला आता दाखवते पुढे, परत आईस्क्रीमसुद्धा त्यांनी आम्हाला दिली. मग आम्ही ती आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आम्ही गेटच्या बाहेर निघालो. चला बाय बाय, सी यू.